दोडाबाग तालुका सरपंच सेवा संघाच्या संकल्पनेतून झरे 2 येथे सुरू झालेल्या पहिल्याच गावठी बाजाराला स्थानिक शेतकरी आणि ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ आणि योग्य हमीभाव मिळावा, त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने दोडामार्ग तालुका सरपंच सेवा संघ झरे बांबर येथे गावठी आठवडा बाजार भरवत आहे। या बाजारात मिरची, भाजीपाला, कडधान्ये, कंदमुळे, हापूस, आंबे, कैऱ्या, नारळ, कोकम, आगळ, केरसुणी, गावठी अंडी, केळी आणि कांदे, सुकी मासळी, मुळे, वांगी, लाल भाजी, भेंडी, काकडी, कारली अशा विविध प्रकारच्या भाज्या, तसेच कुळीत, फजाव, चवळी, वालीचे गर, कंदमुळे या व्यतिरिक्त मातीची भांडी, पपई, नाचणी, नारळ, हळद, पापड, लोणचे, मध, तूप, कापडी पिशव्या, निरफणस, हस्तकलेने तयार केलेली तोरणे, सरबत, मेदूवडे आदी मालही विक्रीसाठी ठेवण्यात आला होता। खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने गावठी आठवडा बाजार गर्दीने फुलला होता। बाजाराचे उद्घाटन सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले। यावेळी तहसीलदार रोहिणी रजपूत, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पंचायत समिती सभापती गणपत नाईक, उपसभापती सुनंदा धरणे, गटविकास अधिकारी VM नाईक, झरे 2 सरपंच मधुरा नाईक, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, झरेबांब सरपंच स्नेहा गवस, आडाळी सरपंच उल्का गावकर, पिकुळे सरपंच दीक्षा महालकर, कळणे सरपंच जान्हवी देसाई, परमे सरपंच आनंद नाईक, कोनाळ सरपंच पराशर सावंत, खोकरल सरपंच देवेंद्र क्षेटकर, खानियाळे सरपंच विनायक शेटवे, साटेली भेडशी सरपंच नामदेव धरणे, हेवाळे सरपंच संदीप देसाई, मणेरी सरपंच विशांत तळवडेकर, गोडगेवाडी उपसरपंच भालचंद्र कुडव, शंकर देसाई, लबा सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्रेमानंद देसाई, प्रवीण गवस, म्हापसेकर आदींनी मनोगत मांडले। तहसीलदार रोहिणी रजपूत म्हणाल्या, गावठी म्हणजे मागास नव्हे तर गावठी म्हणजे अस्सल असणे। अशा अस्सल आणि पारंपरिक गोष्टीच आपल्याला चांगलं जीवन देऊ शकतात। गावठी बाजारात मध्यस्थ नसल्याने शेतकऱ्यांना 4 पैसे अधिक मिळतील। शेतकऱ्यांच्या हिताचा विचार तालुक्यातील सरपंच करतात हे कौतुकास्पद आहे। पुरुषोत्तम घोगरे पाटील म्हणाले, जे सरकार करू शकणार नाही ते काम तालुक्यातील सरपंचांनी करून दाखवलं। स्थानिक शेतकऱ्यांच्या रोजगार आणि मालाला योग्य भाव मिळावा यासाठी तालुका सरपंच संघाने उचललेले पाऊल राज्यासाठी आदर्शवत आहे। दोडामार्ग सरपंच सेवा संघाच्या संकल्पनेतून साकारलेला गावठी आठवडा बाजार ही संकल्पना सत्यात उतरण्यासाठी जवळजवळ महिनाभर आम्ही प्रत्येक गावोगावी फिरलो। ही संकल्पना आज झरे 2 या ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये बाजार भरून आम्ही पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न जे केलेले होते ते आज पूर्ण झालेले आहेत। अशाच प्रकारचे बाजारपेठ लोकांना, स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना त्या आपल्या बाजार मालाची योग्य किंमत मिळावी या दृष्टीने हा आमचा एक प्रयत्न होता आणि आज तो प्रयत्न कुठेतरी सफल होताना दिसतो। अशाच प्रकारची पूर्वी मणेरी, घोडगेवाडी, आई या भागामध्ये पूर्वी अशा पारंपरिक ज्या शेतीमालाच्या बाजारपेठा होत्या त्या आम्ही पुन्हा सुरू करण्याचा आमचे सरपंच सेवा संघाचा प्रयत्न चालू आहे। अशाच प्रकारची बाजारपेठ आपण साठेली भेडशी सुद्धा आपण सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे आणि ती नक्कीच पूर्णत्वास नेणार आहोत। शेतकऱ्यांकडून मिळणारा जो आज जो प्रतिसाद आहे तो चांगला प्रतिसाद आम्हाला आज मिळालेला आहे आणि त्यातूनच ती बाजारपेठेची आमची जी संकल्पना होती ती आज पूर्ण झालेली आहे। जवळजवळ 70 ते 80 शेतकऱ्यांनी या बाजारपेठेमध्ये आज आपला माल घेऊन आले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। या संपूर्ण कार्यामध्ये या जे या बाजारपेठ भरवण्याच्या या संकल्पनेसाठी दोडामार्ग तालुक्यातील सर्व सरपंचांनी जी अतोनात मेहनत घेतलेली होती आणि ती मेहनत आज कुठेतरी सार्थकी लागलेली आहे आणि आजची बाजारपेठ आपली आजचा जो आठवडा गावठी बाजार आहे तो कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय। बऱ्याचशा गोष्टी या बाजारपेठेमध्ये आज उपलब्ध झालेल्या नाही, त्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होण्यासाठी आम्ही गावोगावी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची त्या भेट घेणार आहोत। ज्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे अजूनही अशा पुरंपरा अशी चाललेली शेती आहे त्या शेतीमाला शेतीपासून उत्पन्न मिळ
येणारा जो माल उत्पादित होणारा जो माल आहे तो त्यांच्याकडे उपलब्ध असतो. मात्र त्यांना या बाजारपेठेची मला वाटतं बरे बहुतेक शेतकऱ्यांना कल्पना नव्हती. ते आज ते बाजारपेठेत आपला तो माल आणू शकले नाही. त्या शेतकऱ्यांची आम्ही गावोगावी जाऊन भेट घेणार आहोत. त्या सरपंचांना त्या सदस्यांना आपण ग्रामपंचायत सदस्यांना आपण भेटणार आहोत आणि तो माल बाजारपेठेत आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. विकास म्हणजे काय? मूठभर लोकांच्या दारामध्ये चारचाकी उभारली किंवा मूठभर लोकांच्या घरावर मतदान चढला म्हणजे विकास झाला असं नाही. तर विकास म्हणजे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत विकासाची संकल्पना. तळागाळातल्या व्यक्तीसाठी त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता आल्या तरच तो विकास झाला असं म्हणता येईल. ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे. कारण आजकाल कसं आहे की कोणी सरपंच असते पण सरपंच असं काम नाही करत की बाबा जेणेकरून लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आणि मी तर सांगतो की हे इतकं उत्कृष्ट काम आहे की सरकारी हे काम करू नाही शकत जे आपल्या तालुक्यातल्या सरपंच मंडळींनी केलं जे आपल्या जिल्हाध्यक्षांनी केलं. कारण या सरकारलाही हे आता विचारात चालून देतील. हे इतकं उत्कृष्ट काम आहे. खरोखर मी त्यांचा आभारी आहे. प्रास्ताविक मधुरा नाईक यांनी तर सूत्रसंचालन आनंद नाईक यांनी केले. मान्यवर आणि शेतकऱ्यांचे स्वागत सरपंच सेवा संघाच्या वतीने करण्यात आले. प्रभाकर धुरी, कोकण नऊ, दोडामार्ग.